Atin dulu. आता पायांना मुंग्या येणे आणि पोटऱ्यांना गोळे येणे यासाठी करावे घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, ज्यांचे वजन जास्त असते अशा व्यक्ती एका जागी किंवा ठराविक पोझिशनमध्ये जास्त काळ बसून राहिल्यानंतर हातापायांना मुंगे येणे साहजिक असते. पण असेही काही जण आहेत की ज्यांचे वजन देखील वाढलेले नसते पण त्यांना देखील अशी हातापायांना मुंग्या येण्याची समस्या जाणवत असते. काही व्यक्तींना तर पायांच्या पोटऱ्यांना गोळे येणे, छातीत पाठीत चमक भरणे यासारख्या भयंकर वेदनादायक समस्या जाणवत असतात. पण आज आपण असे उपाय पाहणार आहोत ज्यांच्या वापराने आणि काही सोपे व्यायाम प्रकार केल्याने या समस्येपासून कायमची सुटका करून घेऊ शकतो. चला तर पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे बनवायचे. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मित्रांनो, हातापायाला मुंग्या येण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी आपण एकूण दोन उपाय पाहणार आहोत. त्यापैकी पहिला उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट दूध. दूध हे मल्टीव्हिटॅमिनचा स्रोत असते. पायाला गोळे येणे, मुंग्या येणे, चमक उठणे यांसारख्या समस्या व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळे उद्भवत असतात. दुधाच्या सेवनाने त्याची पूर्तता होते. यानंतरचा घटक म्हणजे हळद. हळद अँटीबॅक्टेरियल तर असतेच पण हळदीमधील अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज सांध्यांचे दुखणे, सांध्यांचे अखडणे दूर करतात. आपण अर्धा चमचा एवढी हळद पावडर घेऊन या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे. याचे सेवन रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी करायचे आहे. दुसरा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट पाणी. काही व्यक्तींना सकाळी अंथरुणावरून उठल्यानंतर पाय जमिनीवर टेकवता क्षणी पायाला मुंग्या येतात किंवा पोटऱ्यांना, मांड्यांना गोळे येऊन तीव्र वेदना जाणवतात. म्हणूनच सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिणे अत्यंत फायदेशीर ठरते. याशिवाय यामध्ये 2 ते 4 ग्रॅम एवढी दालचिनी पावडर मिसळून पिले तर यामुळे शरीरातील नर्वस सिस्टीमला चालना मिळते आणि दबलेल्या नसा उत्तेजित होतात, मोकळे होतात. याशिवाय तुम्ही तिळाच्या तेलाने मुंग्या आलेल्या ठिकाणाची पायाच्या गोळ्यांची हलकी मसाज करू शकता. तिळाचे तेल उष्ण प्रकृतीचे असते जे त्वचेच्या आत जाऊन पेशींना उत्तेजना देते. याशिवाय वातावरचे सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे तेल आहे असे आपले आयुर्वेद सांगतो. म्हणूनच तिळाच्या तेलाची मालिश नक्कीच फायदेशीर ठरते. हातापायाला मुंग्या येऊच नये म्हणून हाताच्या मनगटांची आणि पायाच्या पंज्यांची गोलाकार फिरवण्याची कृती दररोज सकाळी न चुकता करावी. सतत एका ठिकाणी बसणे टाळावे, एका ठराविक पोझिशनमध्ये राहणे टाळावे, दररोज योगासने देखील करावीत. याशिवाय शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी बीटाचा ज्यूस देखील काही दिवस नियमित सेवन करावा. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.